एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच मोठा निर्णय घेतला. आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये तब्बल 3 पटांनी वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला आहे. यामुळे सर्व आशा कर्मचारी वर्गातून जगनमोहन रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. रविशंकर प्रसाद यांनी 5G स्पेक्ट्रम बद्दल महत्वाची माहिती दिली. चालू वर्षातच सरकार 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. सोमवारी त्यांनी दूरसंचार मंत्री पदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान सरकारी दूरसंचार कंपन्या MTNL आणि BSNL या कंपन्यांची परिस्थिती सुधारण्याला प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी असा दावा केला आहे की पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय. जय श्रीराम प्रकरणावरून भाजपाने ममतांना टार्गेट केलं आहे. त्यासाठी भाजपाने ममतांना जय श्रीराम ही घोषणा लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याची तयारी केली आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांच्यामध्ये पुन्हा एकदा ट्विटर वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्याला राजकीय समस्या असल्याचं म्हटलं. तसेच हा मुद्दा सोडवण्यासाठी पाकिस्तान सोबत अन्य घटकांनाही सामील करून घेण्याची मागणी त्यांनी केली. यावर खासदार गौतम गंभीर यांनी मुफ्ती यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडली. भाजपाचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. गुप्ता यांच्यावर आम आदमी पार्टी प्रमुख केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर विजेंद्र गुप्ता यांनी आपली प्रतिमा मलिन करण्याचे हे षड्यंत्र आहे असं सांगत या दोघांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. या अगोदरच त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बरोबर सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील भाजपा प्रवेशाच्या वाटेवर आहे. मात्र आमदार सत्तारांच्या प्रवेशास भाजपा पदाधिकाऱ्यांकडून विरोध करण्यात येतोय. आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष भाजपाच्या म्हणजे कमळाच्या चिन्हावर लढणार नाही तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर आम्ही आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत असं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर आम्ही आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत असं जानकर यांनी म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकी राज ठाकरेंसाठी सुवर्ण संधी असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. राज यांच्यासाठी ही शेवटची संधी असून यापुढे त्यांना अशी संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा असा सल्लाही आंबेडकर यांनी दिलाय. मानव विकासाच्या प्रक्रियेदरम्यान विविध वाहने निर्मिती झाली आहे. त्यातील एक वाहन जे आपल्याला आरोग्यासाठी आणि निसर्गासाठी अत्यंत फायदेशीर आहे ते म्हणजे सायकल. याच सायकलची महती ओळखून युनायटेड नेशन्सने पुढाकार घेत जागतिक सायकल दिन साजरा करण्याचे नक्की केलं असून त्यानुसार 3 जून 2018 पासून हा दिवस बायसिकल डे म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेला लाच वाटावी अशी घटना नागपूरमध्ये घडली आहे. डॉक्टर आणि नर्स नसल्यानं एका गरोदर महिलेला स्वतःच्या हाताने प्रसूती करून घ्यावी लागली. त्यानंतर आई आणि बाळाला खाली फरशीवर झोपवण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये घडलाय. राज्य सरकारने आता या प्रकरणी चौकशी. शिवाजीनगर भागात पाटील इस्टेट झोपडपट्टीला अचानक आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत काही घरांना आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये 6 घरं जळून खाक झाली असून नागरिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरुवात होणार असली तरीही पुरेसे पाणी आणि जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी आणि टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा श्रद्धेचा विषय आहे. हा आनंदी सोहळा सुरळीतपणे पार पाडावा यासाठी सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून काम करावे असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील काउन्सिल हॉलमध्ये आषाढी वारी पूर्व तयारीची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने राज्यातील 10 आमदार माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. सोमवारी अकोला येथे आयोजित इफ्तार पार्टीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. परंतु त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी पक्षाकडून जोरदार विरोध होताना दिसतो. आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्याबाबत भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. औरंगाबाद मधील भाजपाचे सिल्लोड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे आणि माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध दर्शवला आहे. राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष असताना केवळ सूड घेण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये विष कालवल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातील गावठणपाडामध्ये ही घटना घडली. विष कालवल्यामुळे माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे भीषण वास्तव या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. आजच्या टीम इंडियाच्या घरच्या वेळापत्रकाची बीसीसीआयने घोषणा केली. बांगलादेशची टीम पहिल्यांदाच भारतात सिरीज खेळण्यासाठी तयार आहे. नोव्हेंबर मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 3 T20 आणि 2 टेस्ट मॅचची सिरीज होईल. बीसीसीआयने घोषित केलेल्या या वेळापत्रकात टीम इंडिया घरच्या मैदानात 5 टेस्ट 9 वनडे आणि 12 T20 मॅच खेळणार आहे. आफ्रिकेचा आघाडीचा गोलंदाज डेल स्टेन हा खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज युरोन हॅन्ड्रिक याला संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे. आफ्रिकेच्या पहिल्या 2 सामन्यातही स्टेन दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. त्यामुळे आफ्रिकेच्या संघाला मोठा फटका बसलाय. बिग बॉसमुळे प्रकाशित होतात आलेली सपना चौधरी एक उत्तम नृत्यांगना असून तिने आतापर्यंत अनेक शोज मध्ये सहभाग घेतला आहे. सध्या सपनाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओ मध्ये सपना मुलींना कधीही डान्सर होऊ देऊ नका असा सल्ला पालकांना देताना दिसते. या व्हिडिओ मध्ये सपनाने तिचा डान्सर होण्यापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन केलंय. अभिनेता रणवीर सिंग लवकरच 83 या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
दरम्यान कपिल देव यांनी त्यांचे कॉफी टेबल बुक पी द सिक्स हे रणवीरला भेट म्हणून दिला आहे. कपिल देव यांचा रणवीरला भेट देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यामध्ये रणवीर खूपच आनंदी असल्याचंही पाहायला मिळत. सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तव.